जागतिक महिला दिनानिमित्त लोणंद पोलीस ठाणे येथे आरोग्य शिबिराचे आयोजन 8 मार्च 2020 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त लोणंद पोलीस ठाणे या ठिकाणी लोणंद पोलीस ठाणे हद्दीमधील महिला पोलीस पाटील पोलीस ठाणे कर्मचारी यांच्या पत्नी तसेच महिला दक्षता समिती मधील महिला सदस्य यांच्या लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील डॉक्टर ज्योती मिलिंद काकडे डॉक्टर स्वाती रवींद्र शाह स्त्रीरोग तज्ञ यांच्या मार्गदर्शनापर शिबिर आयोजन केले होते. नगरसेवेका शैलजा खरात यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सदर शिबिरानंतर सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. पोलीस कर्मचारी यांच्या पत्नींचा सत्कार त्यांचे पती यांच्याकडून करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सदर कार्यक्रम 6 वाजता सुरू होऊन 7:30 वाजता संपला. सदर वेळी महिला सक्षमीकरण व कायदा तसेच महिला आरोग्य मार्गदर्शन देखील करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महिला देखील भरपूर संख्येने उपस्थित होत्या. जेव्हा महिला आपल्या मला वाटतं महिला कधीच आपला नव्हती नाही अलीकडे राहणार पण नाही. आज 8 मार्च मला वाटतं पुरुषांना दाखवून दिलेल्या अस्तित्वाचा दिवस म्हणेल मी की आम्ही महिला सक्षम सबला आणि मस्त स्ट्रॉंग आहोत हे आम्ही पुरुषांना दाखवून दिलेले तसा हा आजचा दिवस 8 मार्च सर्वांनी काढून देऊ नका. कारण मला वाटतं काकलभर जास्त महिला पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असतात आणि प्रत्येक वेळोवेळी सिद्ध केलेले. आज मला वाटतं शेतातल्या शेतकरी महिला मजुरीपासून तर कल्पना चावला अंतराळात फिरणाऱ्या विलम कल्पना चावला ह्याही महिला आहेत. सांगा बरं मग आता कुठे कमी पडल्या कुठल्या क्षेत्रामध्ये? सर्व डॉक्टर इंजिनियर पायलट सर्व क्षेत्रामध्ये महिला कार्यरत आहेत. मग त्यांना कशा कशा आपला म्हणायचा आपण त्या सबला आहे तरी राहणार आहेत. एवढंच मी सांगू इच्छिते की हे सगळं करताना मी आता सरांना का म्हटलं की बाई पाठवून घेऊ नका त्याचं कारण हे सांगते मी. कारण आज सावित्रीबाई फुले नसताना तर आज आपण इथे महिला इथे उपस्थित राहू शकलो नसतो. आज खरं बीज सावित्रीबाईंनी पेरलेले आहे आणि त्यांच्या मागे जे आहेत ना ती ज्योतिराव फुले म्हणजे खरंच शेरे द्यायचं ज्योतिराव फुलेंना द्यायचं. आज सुद्धा आपण महिला बाहेर पडतो ना सक्षमपणे ते आपल्या घराच्या पुरुषाच्या आधारावर तो आपल्या पाठीशी भक्कमपणे असला ना की आपण 10 पावलं पुढे जोरात पळतो पुढे जातो त्याचा स्पीड आपला पुरुष आपल्यावर नियंत्रित करतात. तर बाबा ही माझी मंडळी हिला कुठपण आपण स्पीड द्यायचं हिला कुठल्या पदावर पोहोचवायचं हे आपला पुरुष ठरवत असतो असं म्हणते. प्रतिनिधी आबा दैगुडे एबीपी माझा लोणंद.